ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत मी व्यथित आहे तुम्ही व्यथित व्हायला हवं हो, मराठी माणसाचे सीमा भागातल्या मराठी माणसाचे हाल बघून मी थेट जातो ॲडव्होकेट माधव चव्हाण यांच्याकडे महाराष्ट्र एकीकरण समितीचे ने, नेते नेते आहेत ते एन डी पाटलांसोबत आज बेळगावमध्ये होते ॲडव्होकेट चव्हाण मला सांगा हाल होत आहेत मराठी माणसाचे असं अनंत दीक्षित म्हणाले कशा प्रकारचे हाल होत आहेत भाजप सरकार कर्नाटकात आल्यापासून हे हाल वाढले आहेत का आणि केंद्र सरकार सुद्धा आपली भूमिका जी बजावायला हवी ती बजावत नाहीयेत का केंद्रातले मराठी नेते सुद्धा मूग गिळून गप्प बसलेत का खरं सांगू का सगळ्यात मोठे हाल सीमावासियांचे हे असे वाहिलेले आहेत तर इकडे तर दुःख सोसावं लागतं अन्याय सहन करावं लागतं आणि दुसरीकडून महाराष्ट्रातून भरपूर भाषण ऐकायला मिळतात त्याच्यावर उत्तर मात्र काहीच नाही की आम्ही दहा कोटी जनता आहोत दहा कोटी जनता आहेत आणि आम्ही आमी असं करू आणि तसं करू पन्नास वर्ष फक्त भाषण ऐकली खरे हाल असे आहेत वा ऐकलं तर महाराष्ट्र सगळा पेटून उठाला पाहिजे पुस्त, की आज बेळगाव शहरामध्ये सतरा हजार मराठी भाषिक मुलांना जी अनेक मराठी शाळेतून पहिली ते दहावीमध्ये शिकतायत सतरा हजार मुलं पुस् क्रमिक पुस्तकाशिवाय अनेक वर्ष शिक्षण घेत आहेत शिक्षण घेत आहेत असं म्हणावं लागेल प्रत्यक्ष शिक्षण घेतात की नाही हा प्रश्न उत्तर आम्हाला शोधावं लागेल ज्यां ज्या मुलांच्या हातात पुस्तक नाही ती मुलं शिक्षण कशी घेणार आणि ती मराठी भाषा कशी टिकवणार कशी मराठी भाषा बोलणार हा प्रश्न आहे आणि ही परिस्थिती निर्माण कुणी केली ही परिस्थिती कर्नाटक सरकारने जाणीवपूर्वक केलेली आहे की या मुलानी भाषा आपली विसरावी आईला आई आणि आई म्हणू नये आणि या हेतूने केवळ मराठी पुस्तकं बाजारात उपलब्ध होऊ नये यासाठी जाणीवपूर्वक कर्नाटक सरकारने हा प्रयत्न केलेला आहे व्यापारी मराठी गिरायक मराठी पण दुकानावरचं बोर्ड मात्र कानडी शाळा मराठी मुलं मराठी शिक्षक मराठी शाळेवरती बोर्ड मात्र कानडी शेतकरी मराठी त्याची माती मराठी उतारे मात्र कानडीतून कुठल्याही तालुका पंचायतीमध्ये कुठल्याही राजकीय स्तरामध्ये महानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये पंचायतीमध्ये ग्रामपंचायती सगळे सभासद मराठी वृत्तांत मात्र कानडीतून त्यांचा सेक्रेटरी कानडी आणि ते त्यांनी ठराव केला की आम्हा सर्व लोकांना महाराष्ट्रात जाण्याचा जायचं आहे असं सगळ्या लोकांचीवरील इच्छा व्यक्त केली तो त्यांचा ठरावच रद्द करायचा त्यांचं पदच रद्द करायचं आणि त्याच्या माठीमुळे कायद्याचा ससेमरा लावायचा ही काय लोकशाही झाली आणि सगळं हे चालत असताना महाराष्ट्राच्या लोकां नेत्यांच्यावरती काणार घातलं तर महाराष्ट्राची दहा कोटी जनता आपल्या पाठीची आहे याच्या पलीकडे काही उत्तर मिळत नाही पन्नास वर्ष ही भाषणं ऐकून आणि हा इतिहास पाठ करून आम्हाला कुठल्या परीक्षेला वसायचं नाही असं सीमावासियांची आता भावना झालेली आहे की आमचा लढा आम्हालाच लढावा लागेल पंचवीस लाख हे वाऱ्यावर नाहीत आम्ही एकटे आहोत आमच्या पाठीमगं कुणी नाही आमच्या वेदना आम्ही सोसायला पाहिजेत पण मराठी माणूस आहे आमचा कणा मराठी आहे आम्ही स्वाभिमानी आमचा लढा आम्ही लढू पण महाराष्ट्राच्या जनता जनतेला राजकीय नेत्यांना मराठी माणसांचा इतिहास कधी क्षमा करणार नाही बरोबर आहे तुम्ही नेमकं बोललात माधव चव्हाण मी येतो तुमच्याकडे परत तुमची जी तगमग आहे तुमची जी व्यथा आहे ती मराठी नेते आर आर पाटलांसारखे जे इथे बसून गर्जना करतायत त्यांच्यापर्यंत पोचावी म्हणून आज सकाळपासून आम्ही त्यांना संपर्क साधत होतो आणि त्यांना सांगत होतो तुम्ही या कार्यक्रमात या ते म्हणाले मी रत्नागिरीला आहे नंतर म्हणाले की मी फोनवर येईन आत्ता या क्षणापर्यंत मी प्रयत्नात होतो की आर आर पाटील फोनवर तरी येतील आणि तुमच्या प्रश्नांना उत्तरं देतील पण आत्ता आर आर पाटलांनी असं कळवलेलं आहे की ते फोनवर येऊ शकत नाही ज्यांना उत्तर द्यायला तोंड नसतं तेच असे लोकांसमोर यायचं टाळतात हे मी ते जाहीर करू इच्छितो कारण ही अशा गर्जना करून चालणार नाही महाराष्ट्रामध्ये की आम्ही कर्नाटकला बघून घेऊ तुम्हाला लोकांसमोर येऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आणि एनडी पाटलांच्या प्रश्नांना उत्तर द्यायची नसेल आर आर पाटील तर गर्जना सुद्धा करता कामा नयेत असं लोकांचं म्हणणं आहे मी जातोय दिवाकर रावतेंकडे रावते साहेब मला सांगा सत्ताधाऱ्यांचा हा सगळा प्रकार आहे तुमचा विरोधकांवर सुद्धा नाराज आहेत एकीकरण समितीवाले काय उत्तर द्याल तुम्ही तुम्ही तरी त्यांना शांत करा आर आर पाटील आपल्यासोबत नाही आहेत एक एक बाब मला स्पष्ट सांगायचं की एन डी पाटील हे काय कर्नाटक आहेत ते एकीकरण समितीचे आमचे नेते आहेत एन डी पाटलाने जे जे आंदोलन केले त्यांच्या नेतृत्वात आम्ही तिथे त्यांच्याबरोबर राहिलेलो आहोत आझाद महिनाच्या सुद्धा आम्ही स्वतः तो उद्योजी आलेले होते कारण एन डी पाटील हे आमचं प्रतिनिधी महाराष्ट्राचं नेतृत्व तिथे आज लढतं आहे अटक करून घेत आहे त्यामुळे आम्ही एकाकी आहोत ते वाऱ्यावरत अशी भावना करू नये एन डी पाटलांच्याच प्रयत्नाने आज सुप्रीम कोर्टापर्यंत ह्या मा सीमा प्रश्नाचा महाराष्ट्र एकीकरण एक एक समितीच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाने आणि त्यांच्या आग्रहाने आज सुप्रीम कोर्टापर्यंत लढा केलेला आहे अपेक्षा एवढीच होती की आज त्या सरकारने भरवलेलं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनाला उत्तर देण्याकरता महाराष्ट्राचं सर्व सरकार तिथे निदर्शनं करण्याकरता सर्व मंत्री गेले असते तर एक कुठेतरी त्यांना वाटलं असतं की आपल्या मागे दहा कोटी महाराष्ट्र आहे म्हणून विरोधी पक्षने म्हणून आम्ही शिवसेना आदेशाने आणि उद्धवजींच्या नेतृत्वात वेळ पडेल त्यावेळेला कशाला और और आज तुम्ही म्हणताय सर्व मंत्री जायला पाहिजे तुमच्या पक्षाचे सर्व नेते आज का गेले नाहीत प्रश्न असा आहे की आज मला एक दुसरा प्रश्न विचारायचा आहे मला एक प्रश्न विचारायचा आहे की आम्ही आम्हाला दहा कोटी जनतेचा जाब आहेत त्यावेळेला जी एकीकरण समिती एक संघ मराठी माणसाचा आवाज म्हणून निवडणुका लढवत होती ती एकमेकांमधून फाटून तिकडे कन्नड आमदार कसा निवडून आला का निवडून आला तेव्हा मराठी माणसाकडे हे जाब विचारत असताना आम्ही तुमच्याकडे एकसंग लढ्याच्या मागे उभे राहण्याकरता जेव्हा बघतो तेव्हा तुम्ही तिथे सत्य करता ही जी दुफळी निर्माण केली त्याच्या व्यथा आम्हाला होतात त्याच्या यातना आम्हाला होतात आपल्या कर्नाटक बेळगावी सरकार कर्नाटकी सरकार तुमच्या खपल्या काढत असते तेव्हा आमच्या ह्या वेदनांचंही तुम्ही लक्ष घेऊन एक तिथे उभे राहावं ही उद्धवजीने काल आपल्याकडे व्यक्त केलेली भूमिका आहे हे आपण विसरू नका अगदी बरोबर आहे रावते साहेब तुम्ही नेमका प्रश्न एकीकरण समितीला विचारलाय आणि महाराष्ट्रातल्या जनतेला याचं उत्तर आहे मी ऍडव्होकेट माधव चव्हाण यांच्याकडे याचं उत्तर मागणार आहे पण आता घेणार आहे एक ब्रेक ब्रेक नंतर ऍडव्होकेट चव्हाण याचं उत्तर देतील पण ब्रेक पूर्वी पाहूया आपला आजचा प्रश्न सीमा भागातल्या मराठी भाषिकांना महाराष्ट्राने वाऱ्यावर सोडलाय का पडद्यावर पाहू शकता आपले प्रेक्षक काय म्हणतात आता एकोणनव्वद टक्के प्रेक्षक म्हणतायत होय वाऱ्यावर सोडलेला आहे आता हे बदलणार आहे का पुढच्या काळात हे मी तपासणार आहे पुढच्या सेगमेंटमध्ये घेऊया एक ब्रेक पहा फक्त आय बिन लोकमत